सावंतवाडीत तुमच्या हक्काचं घर फक्त 18 लाखात. अर्चना क्रिएशन. अधिक माहितीसाठी संपर्क 94-20-11-81-81 किंवा 94-22-37-072. भाजप प्रवेश नारायण राणेंसाठी दूरच आहे. प्रत्येक वेळी आपणच भाजप प्रवेशाच्या तारखा जाहीर करून भाजपमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम नारायण राणे करत आहेत. त्यांचं हे लाडका आलाले आला सारखं झालं आहे, अशी टीका भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी केली आहे. कणकवलीत ते पत्रकारांशी बोलत होते. गुरुवारी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून नितेश राणेंचा पराभव अटळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पर्यावरण पूरक डिझेल कार्स साठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आणि मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं आपण या अर्ज भरताना उपस्थित राहू अशा प्रकारचा एक विनम्र आवाहन या निमित्तानं करतो. खरं तर या मतदारसंघातला, भारतीय जनता पार्टीचा या मतदारसंघातला प्रबळ इच्छुक आणि दावेदार म्हणून या ठिकाणी माझ्याकडे पाहिलं जातं. आणि तशा पद्धतीचं गेले 3 वर्ष भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी उभं केलं. आणि संघटना त्या ठिकाणी उभं करण्याचं काम सगळ्या भाजपच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी चांगला संवाद निर्माण केला. पार्टी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उभी केलेली. आपण माहिती आहे की महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं कणकवली तालुक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री जास्त वेळ या ठिकाणी होते, म्हणजे खारेपाटणपासून होंड्यापर्यंत आणि कणकवलीची सभा, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत, जल्लोषी स्वागत झालं, उत्साहाच्या वातावरणात झालं. सभासुद्धा त्या ठिकाणी 5 तास लेटवून हजारोंच्या संख्येनं लोक माननीय मुख्यमंत्र्यांचा विचार ऐकण्यासाठी, या भारतीय जनता पार्टीचा विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आले. आणि म्हणून हे सगळं वातावरण पाहिल्याच्या नंतर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघावर म्हणजे आप्पासाहेब गोगटे 4 वेळा त्या ठिकाणी निवडून आले, अजितराव गोगटे 1 वेळ निवडून आले, आणि त्याच्यानंतर अजित प्रमोद जठार हे 1 निवडून आले. म्हणजे जवळजवळ 6 वेळा, जवळ 30 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे. राज्यामध्ये महायुतीची घोषणा झालेली आहे आणि तशा पद्धतीनं उमेदवारांच्या तिकिटाचं वाटप झालेलं आहे की महायुतीसुद्धा त्या ठिकाणी होईल. आणि महायुती झाल्याच्यानंतर भाजप शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या 3 जागांवर भाजप शिवसेना त्या ठिकाणी विजय मिळवणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्याच्यानंतर राणे खऱ्या अर्थानं वितरले, त्यांना त्या ठिकाणी स्वाभिमानच्या माध्यमातून त्यांना त्यांचा झालेला लोकसभेतला पराभव 1,78,000 मतदिक्क्यांनी या जिल्ह्यातल्या सुज्ञ मतदारांनी, या मतदारसंघातल्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा पराभव केला. आणि त्यांना त्यांचं राजकीय जे मूल्य आहे ते त्या ठिकाणी संपलेलं आहे, जनाधार संपलेला आहे. आणि अशा परिस्थितीत भाजपशिवाय पर्याय नाही. आणि पुत्रप्रेमाकरता खऱ्या अर्थानं त्यांनी ह्या भाजप प्रवेशाच्या अफवा या सुरू केलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांचा पराभव जो आहे हा त्यांच्या समोर दिसतो आहे. आणि म्हणून कुठती त्या ठिकाणी आपण कितीही पक्ष बदलले आणि काही भूमिका घेतली तरी जनतेचा जो निर्धार आहे, इथल्या सुज्ञ मतदारांचा जो कौल आहे की नितेश राणेंचा पराभव, स्वाभिमानचा पराभव या मतदारसंघामध्ये अटळ आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसामध्ये राणेंचा प्रवेश, राणेंना उमेदवारी, राणेंना ए बी फॉर्म ह्याच्यावर आमचा आता विश्वास त्या ठिकाणी राहिला ना, जनतेचा पण विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे माझा आजही ठाम मत आहे की भारतीय जनता पार्टी राणे आणि राणेंच्या समर्थकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देणार नाही. कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी ए बी फॉर्म भारतीय जनता पार्टीचा मिळणार नाही. खरं तर म्हणजे सातत्यानं अफवा उठवणं, सातत्यानं अशा प्रकारचं भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम राणे गेले अनेक दिवस करत आहे. आणि म्हणून लांडगा आला रे आला अशा पद्धतीनं राणेंची या जिल्ह्यातली भूमिका आहे.